नशे की लत पूरी करने के लिए दुपहिया वाहन चुराने वाले एक कुक को पाचपाली पुलिस ने गिरफ्तार किया है। पाचपाली पुलिस थाना क्षेत्र में 9 सितंबर को एक वाहन चोरी की वारदात सामने आई थी। इस मामले की जांच करते हुए पाचपाली के डीपी पदक ने घटनास्थल के सीसीटीवी कैमरे की मदद से चिंटू सिंह चरणजीत सिंह राजपूत को गिरफ्तार किया है। चिंटू एक ढाबे पर कुक का काम करता है, साथ ही उसकी पत्नी भी मेस चलाती है, मगर चिंटू को दारू की लत है जिससे उसे पैसे कम पड़ते थे और इसी पैसों के लिए उसने दुपहिया वाहन चुराने का काम शुरू किया। पुलिस ने आरोपी के पास से 2 दुपहिया वाहन जब्त किए हैं। वो जिस गाड़ी को हैंडल लॉक नहीं लगा रहता था ऐसी गाड़ी को चुराता था, मगर उसने अभी तक कोई भी गाड़ी बेची नहीं थी। पुलिस ने उसके घर से ही दोनों गाड़ियां जब्त की है। आगे की जांच चल रही है। परवादिशी 9 तारखेला चोरी झाल्याची घटना ची माहिती 12 तारखेला मिळाली, ज्या दिवशी FIR केलं त्या दिवशी DB ने CCTV कॅमेरावर चेक केलं। संशयित जे फिरणारे आहे त्यांना चेक केलं, एक नशे राहणार चिंटू सिंग चरण सिंग राजपूत हा दारूच्या नशेचा स्वाधी सवयीचा असलेला माणूस, त्यांनी 2 गाडी त्याला ताब्यात घेतलं, 2 गाडी चोरल्याची कबुली दिली, 2 गुन्हे उघडकीस आलेले आहे। आणि तो हा याच्या अगोदर त्याच्यावर गुन्हे रेकॉर्ड नाही, परंतु तो एका धाब्यावर कुकचं काम करायचं आणि त्याची पत्नी पण घरगुती मेस चालवायची, परंतु याला जे पैसे पुरत नाही याच उद्देशाने त्या दारूच्या नशाची सवय लागल्याने ते 2 गाडी चोरल्याचे सांगतो, परंतु गाड्या विकली नाही ती, त्याच्याच ताब्यातून आम्ही जप्त केलेली आहे। दारूच्या नशेत काही जर समजा हँडल हलवून घेतलं तर त्याच्यात काही नाही, चाबी हँडल लॉक नाही, तशा गाड्या घेऊन जाऊन ठेवून द्यायचं, ते शेवटी त्याचा विकण्याचा इरादा होताच, परंतु तो विकण्याच्या आधीच आम्ही त्याच्याकडून 2 गाड्या जप्त केलेल्या। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।